आजपासून जे वॅक्सिनेशनसाठी आपण बाहेर निघालो शाळांमध्ये आस्थापनांमध्ये काय रिस्पॉन्स मिळाला? आपले मालेगावमध्ये स्पेशल वॅक्सिनेशनची ड्राईव्ह सुरू आहे सगळीकडे, तर त्यामध्ये शाळा आणि बाकीचे आस्थापने आपण कवर करत आहोत. तर आज आम्ही शाळांना व्हिजिट दिली होती दोन एक शाळांमध्ये, आणि आमच्यासोबत SDM सर, प्रांत सर पण होते. आणि तिथे शाळांमध्ये जे आहे, जे स्टाफ आहे, त्यांचं वॅक्सिनेशनबद्दल पण विचारणा करण्यात आली होती, तसेच स्टुडंट्सच्या वॅक्सिनेशनबद्दल पण. तर इथे प्रमाण खूप कमी आहे वॅक्सिनेशनचं. स्टाफमध्ये जवळजवळ त्यांचं म्हणणं आहे झालेलं आहे, थोडंफार कमी आहे. आणि स्टुडंट्समध्ये तर प्रमाण खूपच कमी आहे. आणि मुख्य म्हणजे शाळांनी लेटर मागितलं आहे की आपण लेटर दिल्यावरती मग ते वॅक्सिनेशनसाठी तयार होतील असं. किती शाळांमागे साधारण मला वाटतं 10% वगैरे झालेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये, प्रमाण खूपच कमी आहे. आणि आता 12 वर्षावरचं पण वॅक्सिनेशन सुरू झाल्यामुळे आपलं टार्गेट वाढलेलं आहे. आणि त्याचं तर अजून आपल्याकडे मालेगावमध्ये लसीकरण सुरू होणं बाकी आहे. 12 वर्षापुढचं जे कोर्बेवॅक्सचं वॅक्सिनेशन सुरू करायचं आहे, तर मालेगावमध्ये अजून आज काही शाळांमध्ये सुरू झालेलं आहे. हां, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की कलेक्टर सर ने ऑर्डर्स दिलेले आहेत की जे शाळा वॅक्सिनेशन पूर्ण करणार नाही त्या लोकांना जे आहे ऑफलाईन न करता ऑनलाईन क्लासेस करावे लागणार आहेत. आणि पूर्ण वॅक्सिनेशन ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठीच मग शाळा सुरू राहतील.